प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। शिवप्रतिष्ठेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे असं ते म्हणाले। यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं असून कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे, काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे असं संभाजी भिडे म्हणाले। ते सांगलीत बोलत होते। लॉकडाऊनचीच जरूर नाहीये, म्हणजे व्यसनं वाढवायची, गांजा, अफू, चरस, मावा, दारू सगळं मोकाट, आणि फक्त एकत्र येऊन खेळायचं नाही, क्रीडांगणं चालता कामा नाही, तालमी बंद झाल्या पाहिजेत, दारूची दुकानं कोणी, मास्क लावणं, कोणत्या शहाण्याने जगाच्या पाठीवरती हा नालायक सिद्धांत काढलाय किंवा सत्य शोधलंय की कोरोना हटवायचा असेल तर मास्क लावला पाहिजे, काही मास्कची आवश्यकता नाही, मास्क नसेल तर पोलीस काठी मारतात, परंतु दारूच्या दुकानात प्रवेश करणारं पोर असेल, माणूस असेल तर त्याला काठी मारत नाही, हा महामूर्खपणा आहे। दोन्ही सरकार जबाबदार। कोरोनाच्या बाबतीत चाललेला सगळा सेबंद देशातला खेळखंडोबा, जे जगायचे ते जगतील, मरायचे ते मरतील। आता मिलिटरीला काय मास्क लावून लढा सांगणार आहोत काय? पण तिथं मरण्यासाठीच लढायचं आहे, तिथं मास्क लावून लढा, काय आवश्यकता नाही। शिवछत्रपती संभाजी महाराजांना आदर्श ठेवून राज्य केलं पाहिजे, नोटेवरचे गांधी आदर्श धरून हा कोरोना असाच आणखीन वाढत राहील, जमत नाही। ठाकरे दररोज एक नवीन निर्बंध दररोज लावत आहेत, गोष्ट अशी आहे बरं का, कोणाबद्दल काय बोलू काय बोलू, राजा कालच ते कारण, तर काही अर्थ नाही। ते देशभक्त, धर्मभक्त, स्वातंत्र्यभक्त, सत्य स्वाभिमानी असतील तर त्यांनी कोरोना हा रोगच नाही अस्तित्वात हे लक्षात घेऊन काहीही करू नये, ज्याचं त्याचं आरोग्य आणि आयुष्य त्याच्या त्याच्यावरती स्वाधीन आहे तो करेल, पहिल्यांदा फेकून दिलं पाहिजे। गरीब लोक मरायला लागले, अहो किती नुकसान झालं, हातावरचं पोट असलेली किती माणसं बेकार बनली, सगळे धन्य उद्ध्वस्त झाले, शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झालं, जे संबंध प्राणभूत क्षेत्र उभ्या देशाला महत्त्वाचं ते ऑनलाईन, हे फसवणूक, सगळ्या गोष्टीत फसवणूक फेल लागली, ते सगळं टाकून दिलं पाहिजे। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।